वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीज बिलामध्ये 30% वाढीमुळे सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहक गृहिणी त्रस्त झाल्या असून अनियमित वीज पुरवठा याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महावितरण विरोधात काल नागपूर जिल्ह्यातील हिंगण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे माजी समाज कल्याण सभापती उज्ज्वलताई बापूसाहेब बोढारे यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले। तसेच वाढीव वीज बिल मागे घेण्यासाठी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देत ऊर्जा मंत्र्याच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला। वॉटर सप्लायचं कनेक्शन आहे त्यांना, चोवीस तास लाईन दिली। वॉटर सप्लायचं कनेक्शन आहे त्यांना, चोवीस तास लाईन दिली त्यांनी। नाही साहेब, आपण ते पाठवलं हे आम्ही मान्य करतो, पण त्याचा फॉलोअप कुठपर्यंत होत आहे? समजा जर त्या वॉटर सप्लायचे बिल गाव इलेक्ट्रिसिटी जी आहे वीज जोडणी ती गावठ्यांमधून जर करायची असेल आपल्याला, तर ते तुम्ही कुठपर्यंत लिहिला आहे आणि त्याचा काय केलेला आहे हे आम्हाला पण तुम्ही सांगा। आम्ही आमच्या स्तरावर सुद्धा त्याचा पुढे पाठपुरावा करतो, पण मला एक गोष्ट बिलकुल म्हणजे मान्य नाही आहे, इथे असलेल्या सगळ्या गावातल्या ग्रामीण भागातले लोक आले आहे सगळे आपल्याकडे। साहेब, थोडी हवा धुऊन सुटली, थोडी हवा धुऊन सुटली तरी लाईन जाते आणि रात्रभर लाईन येत नाही। एवढा उन्हाळा गेला आणि यावेळेला या वर्षात सगळ्यात जास्त टेम्परेचर होतं, परंतु रात्रभर लोक म्हणजे बिना पंख्याने आणि कूलरने झोपले। पेशंट होते, लहान पोरं होते, प्रेग्नेंट महिला होत्या, खूप त्रास झालेला आहे लोकांना। त्यामुळे या पावसाळ्यात तरी कमीत कमी असं होऊ नये ग्रामीण भागामध्ये, म्हणजे त्यांना पण ते लोक बिल भरून राहिले, त्यातल्या त्यात सरकारनं तर आमच्यावर अन्यायच केला। आमचे बिल दुप्पट तिप्पट वाढवले आणि जर तुमच्या एक म्हणजे विभागामुळे जर लाईन थोड्याशा हवेने गेली तर ते बिलही भरण्याचा काय उपयोग आहे? आणि जेव्हा तुम्ही सबस्टेशनच्या मीटिंग बोलवाल ना, तर कमीत कमी त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना किंवा या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींना बोलवा, काहीतरी मार्ग निघला पाहिजे त्याच्यावर। आम्ही हिंगणा तालुक्यातील सर्व प्रमुख लोकांनी हिंगणा तालुका एमएससीबीच्या ऑफिसमध्ये जे 1 एप्रिल पासून वाढीव वीज बिल येत आहे आपल्याला त्या संदर्भात निवेदन दिलं आणि आंदोलन सुद्धा केलं। आम्ही इलेक्ट्रिक बिलांची होळी सुद्धा ऑफिस समोर पेटवलेली आहे। वीज पुरवठा खंडित होणे आणि वीज विभागाच्या भरमसाठ वीज बिलांमुळे आधीच सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे आणि या सगळ्या प्रकाराला वीज बिलात ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्या वीज देयकांमध्ये वीज वितरण कंपनीतर्फे 25 ते 30% वाढ करण्यात आलेली आहे। साधारण जून महिन्याचे वीज देयक सुमारे 25 ते 30% वाढलेले आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही किती युनिटपर्यंत किती रुपये वाढलेले आहे ही सर्व संपूर्ण माहिती या ऑफिसला सादर केलेली आहे। आधीच सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, माझ्या महिला या महागाईमुळे, दरवाढीमुळे
त्रस्त झालेले आहे. आज महिलांची परिस्थिती सुद्धा अतिशय गंभीर आहे. वाढत्या महागाईचे चटके माझ्या महिलेला भोगावे लागत आहे. गॅस सिलेंडरचे दर वाढले, आज इलेक्ट्रिसिटीचे दर वाढले. प्रत्येकच गोष्टीचे जर दर वाढवत सरकार गेलं तर आम्ही सामान्य माणसे जगायचं कसं, आम्ही महिलांनी जगायचं कसं. शेतकऱ्यांवर तर आसमानी सुलतानी संकट कोसळलं आहे. त्यांच्या मालाला भाव नाही. त्यांना आज युरियाचं पोतं सुद्धा जे 650 रुपयात मिळत होतं ते आता 1800 वर पोहोचलेलं आहे. आज खतांच्या किमती वाढलेल्या आहे पण त्यांच्या मालाचा भाव मात्र वाढलेला नाही. मोठं दुःख होते ज्या वेळेला दलालाला आमचा शेतकरी हा 5-6 रुपये किलो ना भाजीपाला विकतो आणि तोच भाजीपाला पुढे जाऊन आमचा दलाल 20-25 रुपये किलोनी विकतो. अशी खूप भयंकर परिस्थिती या बीजेपी सरकारमुळे आज सर्वसामान्य जनतेवर आलेली आहे. आणि त्यामुळे माझी राज्य शासनाला आमची मागणी आहे की हे जे वाढीव वीज बिल येतात आहे त्याचे दर तातडीने कमी करून आमच्या वीज ग्राहकांना दिलासा दिला पाहिजे. आणि वीज विभाग जे महावितरण विभाग आहे त्याचं काम मात्र अजिबात पर्टिक्युलर नाही. विजेचे दर वीज बिलाचे दर तर वाढवून टाकले पण थोडी साधारण हवा जरी आली, वादळ जरी सुटलं तर एखाद्या ग्रामीण भागातल्या गावामधली लाईन जर एकदा गेली तर ती रात्रभर परत येत नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या महिलांना, रुग्णांना, लहान लेकरांना अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास होतो. गावामध्ये शेत्या लागून असतात. सर्प आणि इतर बाकी जंगली सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती सुद्धा जीवाला राहते. अशा अनेक गोष्टीमुळे आमची या राज्य शासनाला विनंती आहे की वीज विभागाला अत्यंत सुलभ पद्धतीने काम करण्याचे निर्देश देण्यात यावे. त्याचप्रमाणे आणि वीज बिल जे वाढलेलं आहे हे तातडीने कमी करण्यात यावं. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.